नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत तर्क व अनुमान भाग दुसरा। ज्या विद्यार्थ्यांनी भाग पहिला बघितला नसेल त्यांनी पहिल्यांदा भाग एक बघा, त्याच्यानंतर हा भाग दोन बघा। पहिल्या भागाचं वैशिष्ट्य काय होतं ते तुम्हाला सांगतो। जर समजा की एखादं अनुमान असेल, म्हणजे एकच विधान जर केलेलं असेल, तर त्याची अनुमानं किती निघू शकतात हे तुम्हाला पहिल्या भागात मी समजून दिलेलं आहे। आणि पुढे चालून जर समजा एकच विधान तुम्हाला जर परीक्षेत विचारलं तर तुम्हाला हे शिकवलं आहे त्याच्यामध्ये की एका विधानाची किती सांगा 7 अनुमाने निघू शकतात। म्हणजे याचा अर्थही तुम्हाला समजतो की 2 जर काय सांगा विधाने असेल तर त्याची 14 अनुमाने निघत असतात, 3 जर विधाने दिलेली असेल तर त्याची काय म्हणून सांगा 21 अनुमाने निघतात, आणि 4 जर विधानं दिली असेल तर त्याची काय म्हणून सांगा 28 अनुमाने निघतात। म्हणजे एवढी अनुमाने त्या ठिकाणी निघू शकतात, आणि त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 2 अनुमाने 3 अनुमाने अशी विचारली जातात। तर जर समजा फक्त विधान एकच दिलं असेल, एकच विधान दिलं असेल, तर त्याच्यासाठी भाग एक बघा, आणि आता बाकीच्या सर्वासाठी आपण काय पाहतोय सांगा भाग 2 पाहतोय, लक्षात घ्या। मात्र भाग एक आधी बघा, मग काय म्हणून सांगा भाग 2 असं आपण इथं काय करू सांगा लक्षात घेऊ। लक्ष द्या, प्रत्येक परीक्षेला अशा प्रकारचा एखादा प्रश्न असतो, म्हणजे असतोच, ठीक आहे। आणि हा प्रश्न सर्व प्रकारच्या पद्धती यूज करून आपल्याला सॉल्व करायचा असतो। तर इथे काय होतं, विधानं काय म्हणून सांगा 4 प्रकारची असतात, विधानं 4 प्रकारची तुम्हाला सांगितलं होतं। तर एक विधान काय म्हणते सांगा सर्व, बरोबर आहे, सर्व असं एक विधान असते। दुसरं विधान काय म्हणून सांगा इथे पा लक्षात घ्या, सर्व किंवा कोणतंही नाही, लक्षात घ्या, एकही नाही, एकही साठी काय म्हणून सांगा कोणतेही, असं विधानाचा दुसरा प्रकार, लक्षात घ्या। विधानाचा तिसरा प्रकार तुम्हाला सांगितलं की काही आहे, अरे बरोबर आहे ना, काही आहे। तर विधानाचा काय म्हणून सांगा चौथा प्रकार, लक्षात घ्या, काही नाही, लक्षात घ्या, काही काय म्हणून सांगा नाही। तर इथे जसं पहिल्या विधानाचा प्रकार जर समजा आपण पाहतो म्हटलं तर सर्व सर्व माणसे गाढव आहेत, बरोबर आहे, हे एक विधान झालं स्ट्रेट। याचं दुसरं विधान परत येते, लक्षात घ्या, सर्व गाढव माणसे आहेत। तसंच उलटं घेऊन यायचं, म्हणजे या प्रत्येकाचे किती होतात आता मला सांगा, या प्रत्येकाचे किती होतात, 2-2 होतात, म्हणून मग हे काय सांगा 8 पॉसिबिलिटी, म्हणजे 8 अनुमान। त्याच्यापैकी एक तुम्हाला कथन म्हणून विचारलं जाते किंवा विधान म्हणून विचारलं जाते, तेव्हा उरतात किती 7, मग त्या 7 वरून कन्क्लुजन काढायचं असते, असं तुम्हाला आधीच्या तासात मी शिकवलेलं होतं। हे पा, सर्व माणसे गाढव आहेत, म्हणजे सर्व गाढव माणसे आहेत, असं एक पा, एकही किंवा कोणतेही गाढव माणूस नाही, मग दुसरं कोणताही माणूस गाढव नाही, समजलं, असे 2 विधानं पा, काही गाढव माणसे आहे, उलट काही माणसे गाढव आहे, याची 2 विधानं, लक्षात घ्या, काही माणसे गाढव नाही तर काही गाढव माणसे नाही, असे एकूण एकाचे किती होतात सर 8 होतात, म्हणजे 8 पॉसिबिलिटी तयार कर एकासाठी। मग एक जर आपण विधान म्हणून वापरलं तर पॉसिबिलिटी शिल्लक किती राहतात 7 अनुमाने किती शिल्लक राहतात, तर उत्तर काय द्यायचं 7। मग तुम्हाला जर समजा 2 विधानावर जर प्रश्न येत असेल तर डोक्यात हे घेऊन चाला की त्यांना जवळपास 7 × 14, तर 14 काय म्हणून सांगा अनुमाने विचारता येतात। जर समजा तुम्हाला 3 विधानं दिली असेल तर तेव्हा तुम्ही काय लक्षात घ्यायचं की त्याला 7 × 21 पॉसिबिलिटी, म्हणजे 21 काय म्हणून सांगा अनुमाने विचारता येतात। पण आता तेवढी विचारते का परीक्षेला, नाही, प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त 2 विधाने आणि 2-3 काय सांगा अनुमाने। तर हे सगळं आपल्याला येतं कशाने, आपण सराव केला की ते सर्वच्या सर्व येत असतं पहा। तर 2 विधाने असताना काय करू सांगा कसं असेल, तर हे पहा डायरेक्ट आता आपण इथं प्रश्न सुरू केलेले आहे, तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, जसं मी यापूर्वी सांगितलं होतं, एक गोष्ट लक्षातच ठेवा, पहिली गोष्ट कशी सर पहा, तर नियम, ज्यावेळेस म्हणजे प्रश्न कठीण होत जातो त्यावेळेस नियमाला फॉलो करायचं। आणि नियम मग कसा की जसं तुम्हाला म्हटलं की आई वडील दोघंही जर समजा काळे आहेत तर संतती कशी होणार आहे, काळीच होणार आहे। म्हणजे आपण काय म्हणून सांगा, जर तुमचं विधान पॉझिटिव्ह असेल तर अनुमानसुद्धा कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्हच निघते। विधान पॉझिटिव्ह असेल तर अनुमानसुद्धा कसं निघते सांगा, पॉझिटिव्ह निघते, लक्षात घ्या। इथे दुसरं काय कन्सिडर करू, विधान जर निगेटिव्ह असेल तर अनुमान काय सांगा, निगेटिव्हच निघते, हा बेसिक रूल आहे। हां, म्हणजे पालक पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये नाही, नको, नव्हे, नव्हता, नसे म्हटलं तर कोण सांगा निगेटिव्ह, आणि असे शब्द जर नसेल तर ते कोण सांगा पॉझिटिव्ह, असं आपण लक्षात घ्यायचं। तर आता इथून सुरू करू, एकदम सिम्पल साध्या पद्धतीनं सोडवू,
आणि बाकीचे रूल माहीत नसताना सुद्धा सोडवू, पण जिथे एखादा प्रश्न क्रिटिकल झाला त्या ठिकाणी रूल फॉलो करणं जरूरी असते. अदरवाईज आपल्याला एक साधी मेथड आहे, त्या पद्धतीनं आपण सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू. तर इथे पहा, तुम्हाला सांगतो हे पहिलं माझं स्टेटमेंट लक्षात घ्या, याच्यावरून तुम्हाला फारच मस्त काय म्हणून सांगा गोष्ट लक्षात येईल. आधीच्या तासात सुद्धा समजवलं होतं तुम्हाला, हे पहा इथे काय म्हटलं होतं, हे स्टेटमेंट डोक्यात ठेवा म्हटलं. काय म्हटलं होतं तर लक्ष द्या, काय सांगा, सर्व लाडू, अरे बरोबर आहे ना, सर्व लाडू डब्यात आहेत, बरोबर आहे, हे विधान झालं, सर्व लाडू डब्यात आहेत. तर आता कोण बाहेर आणि कोण आत हे लक्षात घ्या. तर इथे हे एक लक्षात ठेवा की हा कोण आहे सांगा, हा आहे डबा, अरे बरोबर आहे ना. मग हे पहा, सर्व लाडू डब्यात आहे असं म्हटल्याच्या नंतर हे लाडू कुठे सांगा, आत, अरे बरोबर आहे ना, लाडू कुठे सांगा, आत. तर हे एवढं समजलं पाहिजे आपल्याला, सर्व लाडू डब्यात आहे. मग हे वेन आकृती काढताना तुमचं कॅल्क्युलेशन काय झालं पाहिजे तर ते समजून घ्या. जेव्हा तुम्ही काय सांगा, वेन आकृती काढत असता, अरे बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही काय सांगा, वेन आकृती काढत असता, तेव्हा काय होत असते ते सांगायचं आहे मला, लक्ष द्या. जेव्हा तुम्ही इकडे वेन आकृती काढता तर तेव्हा इथे पहिल्यांदा हे गोल केला, हा गोल कुणाचा होय सर, हा गोल लाडूचा होय, आणि सर्व लाडू डब्यात आहे, बरोबर आहे ना. सर्व लाडू कुठे आहे म्हणत आहे सांगा, डब्यात आहे. मग सर्व लाडू डब्यात आहे असं जेव्हा तुम्हाला म्हणत आहे, एकदम सिंपल आहे पा, सर्व लाडू डब्यात आहे. मग आता काय होईल, कोण बाहेरून आहे रे, हां हे एवढं समजलं पाहिजे, कोण बाहेरून आहे. तर हे पहा, हा डबा कसा आहे सांगा, बाहेरून आहे, बरोबर आहे. हे पहा, डबा बाहेरून आहे आणि डब्याच्या आत कोण आहे, लाडू आहे, आणि कसे आहे, सर्व आहे. मग हे कन्सेप्ट डोक्यात ठेवा, हे पहा. मग आता हे इकडे आपण कन्सिडर करू, हे कोण होय सर, लाडू, अरे समजले का, आणि हा कोण होय सर, डबा, समजलं. तर हे एक काय म्हणून सांगा कन्सेप्ट झाली, वेन आकृती बनवताना, म्हणजे ज्याला मग सर्व लागलेलं आहे ते सर्व आतमध्ये, बरोबर आहे. आपण असं म्हटलं सर्व टेबल कागद आहे, हे पहा इथे इथे काय, सर्व कागद टेबल आहे, म्हणजे मग सर्व कागद टेबलच्या काय सांगा, आतमध्ये पाहिजे, एकदम सिंपल. मग हे पहा इथे काय कन्सिडर करू आपण सांगा, कागद, सर्व कागद म्हणते ना, आणि वरून कोण सांगा, इथे टेबल, हे समजत आहे का एवढं सांगा. तर ही झाली पहिल्यांदा बेसिक डायग्राम, हे कोणासाठी यूज करतो आपण सांगा, सर्वसाठी, बरोबर आहे. मग हे लक्षात ठेवा, सर्व लाडू डब्यात आहे, लाडू आतमध्ये, डबा कुठून सांगा, बाहेर, बरोबर आहे, असं प्रत्येक वेळेस. तर हे एका स्टेटमेंटचं तुम्हाला काय म्हणून सांगा डोक्यात आलेलं आहे असं आपण इथे काय करू सांगा, गृहित धरू, ठीक आहे. चला थोडंसं काय म्हणून सांगा पुढे जाऊ, आणि पुढचा काय म्हणून सांगा मुद्दा बघणं सुरू करू. तर तो कसा राहील ते पहा. आता पहा पुढचा मुद्दा बघत असताना मला एक गोष्ट पुन्हा सांगायची आहे तुम्हाला. आता हा परत डबा, हा परत डबा कशाचा डबा मला सांगा, लाडूचा डबा, अरे बरोबर आहे ना. आता याच्यात पुन्हा काय म्हणून सांगा, काही लाडू डब्यात आहे, म्हणजे इथे पहा काही लाडू डब्यात आहे, मग याचा अर्थ काय होतो, सर्व लाडू डब्यात ठेवायचे नाही आहे, हा पहिला पॉईंट हा, सर्व लाडू डब्यात ठेवायचे नाही आहे. मग ही इथे पहा, हा एक लाडू, अरे बरोबर आहे ना, आता 10-12 लाडू असतील, तुम्ही म्हटलं काही खाण्यासाठी बाहेर राहू दे बा, मग हे पहा हे काही लाडू कुठे ठेवले सांगा, डब्यात. तर काही कुठे आहे सांगा, लाडू मला सांगा पट 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 पट, बाहेर आहे, काही बाहेर आहे, समजत आहे. याची आकृती कशी होते हे लक्षात घ्या. आता लाडूंची एक आकृती, कारण हे दोन मटेरियल सेम होय ना, समजून घ्या, हे लाडू होय, हे लाडू होय, एक सर्कल लाडूचं आणि एक सर्कल कुणाचं सांगा, डब्याचं. मग इथे स्टेटमेंट पहा, काही लाडू डब्यात आहे असं जर समजा तुम्हाला विचारल्या गेलेलं असेल तर पहिल्यांदा मित्रा हे लाडू, बरोबर का, पहिल्यांदा काय सांगा, लाडू, आणि त्याच्यानंतर हा कोण सांगा, डबा, हे समजलं. मग आता तुम्हाला सांगतो इथं लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे की हा कोण झाला सांगा, डबा, हे लक्षात घ्या, हा कोण झाला, डबा, बरोबर आहे, हा कोण झाला, डबा, एकदम पहिल्यांदा बेसिक पाहू. मग आता ह्या लाडूपैकी किती भाग, ह्या लाडूपैकी किती भाग, हा जो एवढा भाग दिसत आहे ना, मग एवढे लाडू कुठे आहे सांगा, डब्यात आहे, एवढे लाडू कुठे आहे सांगा, डब्यात आहे, म्हणजे काही लाडू डब्यात आहेत असा त्याचा अर्थ होतो. मला सांगा हे दोन स्टेटमेंट समजले, याच्यावर जेवढे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल तेवढे पहिल्यांदा करू, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला पुढे पुढे नेत जाईल. मग आता पहा इथे आपण काय करू, ह्या ठिकाणी आपण काय घेऊ सांगा, विधान घेऊ. मग विधान घेत असताना चला पहिल्यांदा आपण इथं लक्ष देऊ की विधान एक, सर्व कागद टेबल आहेत, बरोबर आहे. सुरू करायची आकृती लक्ष द्या, सर्व कागद टेबल आहे. मग हे पहा कोण आत राहील सांगा, कागद आत राहील. मग हे लक्षात घ्या, हे कोण होय सांगा, का ग द, अरे बरोबर आहे ना, कागद, कागदाच्या बाहेर कोणाला सांगा, टेबल, समजत आहे का, कागदाच्या बाहेर कोणाला सांगा, टेबल. हे झालं पहिल्याची आकृती,
समजलं का? पहिल्याची आकृती, दुसरी काय? सर्व टेबल पेन आहे. म्हणजे सर्व टेबल काय म्हणून सांगा? पेन. मग इथे बाहेर कोण होईल सांगा? पेन. समजलं का? सर्व टेबल कोण आहे? पेन आहे. तर झालं, हे आपला प्रश्न रेखाटला गेलेला आहे. आणि आता इथं काय करत आहोत आपण सांगा? अनुमान हे झालं, याच्यातून कोणतं बरोबर कोणतं चूक हे ठरवायचं आहे आपल्याला. मग पहा, सर्व टेबल कागद आहे. आता जी गोष्ट बाहेर आहे ते सर्व होऊ शकते का? नाही. अरे समजत आहे ना? आता लक्षात घ्या, तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये पहा, ह्या परिस्थितीमध्ये आता सांगा, ह्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे? लाडू कुठं आहे मला सांगा? बाहेर आहे. मग ह्या परिस्थितीत तुम्ही असं म्हणू शकता का की सर्व लाडू डब्यात आहे? असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. बरोबर आहे. म्हणजे कारण ती गोष्ट बाहेर आहे, आतमध्ये असती तर मुद्दा कसा होता? ठीक होता. अरे समजत आहे ना प्रत्येकाला? मग आता पहा, हे सांगा, हे काय म्हणू? सर्व टेबल कागद आहेत. तर टेबल कागदाच्या कुठे आहे सांगा? बाहेर आहे. म्हणजे इथं पहिलं विधान काय होते? चूक होते. झालं ना? उत्तर सुरू झालं. पहिलं विधान चूक होते. सर्व कागद पेन आहे. आता कागद पेनच्या कुठे आहे सांगा? आत आहे. म्हणून दुसरं विधान काय सांगा? राईट होते. संपलं. इथे हा कार्यक्रम संपला. म्हणजे पहिल्या याचा हे पहा, आकृती समजली प्रत्येकाला? पात्र हे अशा पद्धतीनं काढायचं आहे आणि असंच काय म्हणून सांगा? फॉलो करायचं. उदाहरण आपण काय घेऊ सांगा? दुसरं घेऊ. ठीक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पहा, दुसरं एक्झाम्पल घेऊ. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काय म्हणत आहे ते लक्ष द्या प्रत्येकानं. हा, हे पहा, इथे एकदम बारीक बारीक फॉलो करा. काही गाढव हत्ती आहे. हे लगेचच मी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल 5-7 पहिल्यांदा घेतले, मग काय म्हणून सांगा त्यांचा सिक्वेन्स लावलाय. तर काही गाढव हत्ती आहे. बरोबर आहे, काही गाढव हत्ती आहे. मग इथे पहा, हे कोण होय सांगा? गाढव. हे समजते प्रत्येकाला? काही गाढव कोण आहे म्हणते सांगा? हत्ती आहे. मग हे पहा, याच्या गाढवापैकी काही भाग आपण काय म्हणून सांगा? हत्ती आहे. समजलं का एवढं? काही गाढव हत्ती आहे. बरोबर आहे, काही हत्ती वाघ आहे. समजत आहे का काय म्हणत आहो? तर आता पहा, इकडे पुढे जाऊ आणि काय म्हणून सांगा? काही हत्ती हे कोण आहे सांगा? वाघ आहे. जसं म्हटलं तसं समजलं? हे पहा, काही गाढव हत्ती आहे, काही हत्ती वाघ आहे. समजलं का? एवढं समज, एवढं कन्फर्म झालं आपल्याला. बरोबर आहे. मग आता झालं ना हे दोन्ही झालं. आता येऊ अनुमानावर, कोणतं बरोबर आहे कोणतं चुक आहे असा प्रश्न. सर्व हत्ती वाघ आहे. आहे का? इथे संपलं. इथं हे तर चुकलं पहिल्यांदाच. बरोबर आहे, सर्व गाढव वाघ आहे. भाऊ हे चुकलं. म्हणजे याचं उत्तर काय होईल सांगा? दोन्ही चूक. समजलं का? ह्याचं उत्तर काय होईल सर? दोन्ही चूक असं याचं उत्तर होईल. एकाच डायग्राम मधून लक्षात घ्या, दोन्ही चूक लक्षात घ्या. इथे दोन्ही चूक, इथे काय होते सांगा? दुसरी आकृती निघत असते तिच्यातही दोन्ही चूक. आता याच्यामध्ये दोन डायग्राम निघत असतात. पा लक्षात घ्या, दोन डायग्राम. एक पहिल्या डायग्रामला मूलभूत आकृती असं म्हटल्या जाते, बेसिक डायग्राम असं म्हटल्या जाते. अरे समजते का? बेसिक डायग्राम BD असं म्हटल्या जाते. आणि दुसरी स्पेसिफिक डायग्राम निघत असते, म्हणजे विशेष डायग्राम. म्हणजे विशेष डायग्राम जरी काढली तरी ते चुकणारच आहे. कारण पहिला तर एक नियमच बनते की बेसिक डायग्राममध्ये जे चुकत आहे ते चुकणारच आहे, असा तो नियमच आहे. हां सर, दुसरी आकृती कशी बनते ते सांगा ना आम्हाला. बरोबर आहे. आता काय म्हटलंय पहिल्यांदा मला सांगा इथं. हां, काही गाढव हे कोण होय? गाढव. बरोबर आहे, काही गाढव काय म्हटलं आपण? हत्ती आहे. अरे बरोबर आहे ना, काही गाढव हत्ती आहे. मग इथे नीट लक्ष द्या मी काय सांगत आहो. हे पहिल्यांदा झालं, काही गाढव काय म्हणून सांगा? हत्ती आहे. एवढं समजलं ना प्रत्येकाला? दुसरी डायग्राम पहा कशी मस्त निघते, तेही समजून घ्या की काही हत्ती वाघ आहे. मी काय करतो पहा लक्षात घे, अशी डायग्राम घेतो आणि मग याच्यात लिहितो काही हत्ती वाघ आहे. हे दुसरी डायग्राम. पण आता काय होत आहे, तरी दोन्ही कन्क्लुजन निघत नाही, दोनपैकी एकही बरोबर नाही. समजलं ना? ते तशी घेतली तरी सर्व हत्ती वाघ आहे, रॉंग झालं पहिलं. बरोबर आहे, सर्व वाघ गाढव आहे तरी रॉंग झालं. म्हणजे तुम्हाला सांगितलं बेसिक डायग्राम मध्ये रॉंग, हे काय सांगा? शेवटपर्यंत रॉंग असा त्याचा अर्थ होत असतो. समजत आहे मी काय म्हणत आहो? चला दुसरं एक्झाम्पल. समजलं का? समजत आहे. सुरुवातीला काय कठीण वाटत नाही आहे, काहीच कठीण वाटत नाही. पहा, फक्त अशा डायग्राम व्यवस्थित काढता आला पाहिजे. त्यात एक डोक्यात कन्सेप्ट ठेवून घ्या, सर्व लाडू डब्यात आहे. लाडू डब्यात असले की जमते. बरोबर आहे, डब्यात लाडू संपले की परीक्षेत येतं नाही, हे लक्षात घ्या. म्हणून लाडूचा डबा परीक्षेत घेऊन जायचा. हे पहा, म्हणजे असं जर एक्झाम्पल आलं, हे पहा पहिलं विधान काय म्हणते सांगा? काही गाढव हत्ती आहेत. अरे बरोबर आहे ना? हे पहा, स्टेटमेंट काय येऊ शकते? अरे दादा, स्टेटमेंट किती येऊ शकते? दोन विधानं म्हटल्यावर स्टेटमेंट किती येते तुम्ही सांगा तोंडी? दोन विधानं म्हटल्यावर स्टेटमेंट किती येऊ शकते? 14 येऊ शकते. बरोबर आहे. हा, इथं दोन विधानं दिलेली आहे. पहा, काही गाढव हत्ती आहे,
मग आपला कार्यक्रम सुरू हे लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, सर हे काय आहे, तर हे कोण सांगा, गाढव. बरोबर आहे ना, काही गाढव कोण आहे म्हणते सांगा, हत्ती आहे. मग इथे काय म्हणून सांगा, हे आपलं दुसरं विधान, हे इथपर्यंत काही गाढव हत्ती आहेत, तर हे कोण होय सांगा, हत्ती. मला सांगा पहिली समजली का, पा काही गाढव काय म्हणते सांगा, वाघ आहे. काही गाढव कोण आहे म्हणते सांगा, वाघ आहे. समजत आहे ना. मग हे गाढवापैकी काही पार्ट कोण सांगा, वाघ. तर ही झाली कोण सांगा, बेसिक डायग्राम, प्रथम डायग्राम. हा काही गाढव हत्ती आहेत, हे गाढवापैकी इकडे हत्ती दाखवले, काही गाढव कोण आहेत सांगा, वाघ आहेत. ओके, याच्यावरून काय चूक काय बरोबर ते पहिले ठरव. हा सिंपल, सर्व गाढव हत्ती आहे, रॉंग. अरे दिसत आहे ना बटाबट, सर्व गाढव हत्ती आहे काय सांगा, चूक. लक्षात घ्या, सर्व वाघ हत्ती आहे, सर्व सर्व वाले कसे निघणार आहे. बरोबर आहे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे. नाही सांगता येत म्हणजे, नाही पहिल्या डायग्रामवरून चूक. समजलं का, पा काही गाढव वाघही नाहीत. पा काही गाढव काय सांगा, वाघही नाहीत. बरोबर आहे ना, हे एवढा जर पाठ सोडला आपण एवढा, बरोबर आहे, एवढे काय सांगा, वाघ नाही आहे व हत्ती नाही. म्हणजे हे एवढा पाठ हत्तीचा आहे, तेवढा पाठ हत्तीचा नाही आहे. म्हणजे इथे कोण होत आहे सांगा, करेक्ट, चौथं बरोबर होत आहे. समजत आहे का. तर हे पा, हे का एवढा जो बाकीचा, हे पा एवढे वाघ आहे याच्यापैकी, हे एवढे कोण सांगा, वाघ नाही. म्हणजे काही गाढव वाघ नाही, काही गाढव वाघ नाही. बरोबर आहे का. आणि इकडे काय म्हणते सांगा, इथे व काय सांगा, हत्ती नाही. म्हणजे हे गाढव हे एवढा पाठ काय नाही सांगा, हत्ती नाही, ते फक्त गाढवच आहे. अरे समजत आहे ना. मग आता पा ह्याच्यातून काय होत आहे, पहिलं बरोबर येत आहे सर. दुसरी म्हणजे हे पा, म्हणजे तीन चुकले, चौथं काय सांगा, राईट येतं. ठीक आहे, दुसरी डायग्राम कशी होईल, काही गाढव हत्ती आहेत. हे पा पुन्हा आपण दुसरी डायग्राम सुरू करू. इथे काय सांगा, काही गाढव, बरोबर आहे ना, हत्ती आहेत. हे समजून घ्या, परीक्षेत काय होतं, पहिल्यांदा बेसिकवाला जर कंटेंट नाही समजला तर मग तिकडे किचकट व्हायला लागलं की मग पुन्हा वाटते की बेसिकमध्ये माणूसकडे लक्ष दिलं असतं तर आता बरोबर आलं असतं. मग तर हे पहिल्यांदा हे सगळं वेन डायग्राम पा. इथे काही गाढव, इथे काय म्हणून सांगा, हत्ती आहेत. अरे बरोबर आहे ना, काही गाढव हत्ती आहेत. आणि इथे काय म्हणते सांगा, दुसरं काय म्हणतंय, काही गाढव वाघ आहे. मग मी काय करतो, दुसरं डायग्राम घेतो आणि इथे पा हे गाढवातून घेताना हे असा करतो. मग काही गाढव कोण आहे सांगा, वाघ आहेत, असं आपण गृहित धरू. आणि आता हे दुसऱ्यावरून उत्तर पा, दुसऱ्यावरून उत्तर देताना आता तुम्हाला इथे पुन्हा एक चिन्ह हे डोक्यात कोरून पाहिजे, कोरून, नाही तर जमतच नाही. म्हणजे दोन दोन डायग्रामवर उत्तर काढायची असते हे लक्षात घ्या. तर इथं काढत असताना पहिल्यांदा मी काय सांगतो हे समजून घ्या, जर दोन्हीमध्ये बरोबर, अरे समजते का, उत्तर बरोबर, दोन्हीमध्ये बरोबर काय सांगा, उत्तर काय सांगा, बरोबर. मग इथे काय सांगा, इथे प्लस, इथे काय सांगा, मायनस. अरे बरोबर आहे ना, इथे प्लस इथे मायनस, तर चूक. हे पा मायनस प्लस काय म्हणून सांगा, चूक. मायनस मायनस ते तर चूकच राहणार. समजलं का. तर हे लक्षात घ्या, तर इथे बेसिकमध्ये बरोबर असन तर ते पुढे सुद्धा बरोबर येत असते, असं आपण फॉलो करू. आता पुढे लक्ष द्या, इथं काय होत आहे, पहिला काय म्हणते, सर्व गाढव हत्ती आहे, इथे दाखवा, चूक आहे. समजलं का, पाहण दिसत आहे का, पाहूपाहू सांगा, तिथं फक्त काही गणित करायचं नाही या प्रकरणात. सर्व वाघ हत्ती आहेत, हे सुद्धा चूक, म्हणजे चुकलंच ते. काही हत्ती वाघ असलेच पाहिजे, बरोबर आहे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे. दुसऱ्या याच्यावरून कसं येत आहे सांगा, बरोबर येत आहे, पण बरोबर चूक म्हणजे चूक म्हटलं तुम्हाला, प्लस मायनस मायनस. अरे बरोबर आहे ना. मग हे सुद्धा चुकीचं, काही गाढव वाघ नाहीत, हे बाकी इथं बरोबर दिसत आहे. अरे समजलं ना, त्याच्यावरून सुद्धा काही गाढव वाघ नाहीत व हत्ती नाहीत, काही गाढव हत्ती नाहीत, म्हणून पुन्हा हे बरोबर, प्लस प्लस प्लस, काही गाढव वाघ नाहीत, काही गाढव हत्ती नाहीत. इट्स राईट, मला सांगा समजत आहे का. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. चला करून पहा पुढचं एक्झाम्पल, लक्ष द्या, पहा पुढचं एक्झाम्पल पहा कसं राहील तुमचं. हां इथे पहा एक्झाम्पल काय लिहायचं आहे तुम्हाला, किंवा आकृत्या तरी काढून काढून पहा, लक्ष द्या. पहा विधान, काही झाडे जीप आहेत, सर्व जीप दगड आहेत, असं दुसरं विधान. अनुमान काय निघत आहे पहा, काही झाडे दगड आहेत, सर्व दगड जीप आहेत, काही दगड झाडे आहेत, काही जीप दगड आहेत. पहा इथे काय म्हणून सांगा, आपल्याला जमते का, मी जोपर्यंत वर्गात सांगतो चालू आहे तोपर्यंत बरं वाटते हे लक्षात ठेवा. चला लक्ष द्या, याला कसं सॉल्व करायचं ते बघा. इथे पहा प्रत्येकानं लक्षात घ्या, कसं आपण याला काय म्हणून सांगा फॉलो करू.
इथे आकृती आपण सुरू करू, काही झाडे जीप आहेत, बरोबर आहे? पहा इकडे आपण असं लक्षात घेऊ की हे काय सांगा, झाडे, बरोबर आहे का? हे काय म्हणून सांगा, झाडे, काही झाडे जीप आहेत, मग इथे काय म्हणून सांगा, जीप, हे समजलं का प्रत्येकाला? काही झाडे जीप आहेत, सर्व जीप दगड आहे, मग दगड कुठे येईल रे सांगा, जीपच्या बाहेर येईल, जीपच्या बाहेर येईल, बरोबर आहे? हे पहा मग इथे काय असं आपण कन्सिडर करू, सर्व जीप कोण आहे सांगा, दगड आहे, झालं। तर आता याच्यातून आपण काय करू, आपली अनुमानं क्लिअर करू, काही झाडे दगड आहेत, लक्षात घ्या, सर्व जीप दगड आहे, बरोबर आहे जे सांगितलं तेच? हां, तुला एक सांगितलं होतं की सर्व लाडू डब्यात आहे, हां, जीप आतमध्ये। पा काही झाडे काय म्हणून सांगा, दगड आहे, तर हे काय म्हणून सांगा, काही झाडे, तर झाडे आणि दगड क्रॉस झालेले आहे का? 100% क्रॉस झालेले आहे, म्हणून काय सांगा, काही झाडे दगड आहेत, ठीक आहे? पहिलं, सर्व दगड जीप आहे, तर हे काय सांगा, चूक होईल, सर्व दगड जीप होण्याची कुठेच पॉसिबिलिटी राहणार नाही, काही दगड झाडे आहेत, बरोबर आहे ना? येत आहे ना? हे दुसरं काय, तिसरं काय म्हणून सांगा, राईट होत आहे। पा काही जीप दगड आहेत, तर काही जीप दगड आहेत, हे लक्षात घ्या, काही जीप दगड आहेत हे चूक म्हणू नका, ऐका ना, नाही नाही ऐका, थांबा, काही जीप दगड आहेत म्हणजे दगडाचा गोल कुठे आहे सांगा, वर आहे, जीपचा काय म्हणून सांगा, इथं आहे। मग आता पहिल्यांदा मला सांगा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यावर फोकस करा, हे एक हे नंतरचा आता फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी, अरे समजलं ना, आपल्याला स्पेशली समजण्यासाठी आहे तो, कसा पहा, आता इथे लक्ष द्या, मी काय सांगत आहो, तर हा गोल कुणाचा सांगा, दगडाचा, अरे बरोबर आहे, हा गोल कुणाचा, दगडाचा। मग मला तुम्ही सांगा की हे एवढे कोण होय सांगा, दगड होय, ओके, एवढे कोण होय, दगड होय, एवढं तर समजलं। मग आता एक दुसरी आकृती बनण्याची एक कला लक्ष द्या, ते कसं राहील, तर आता पहा, एवढे जर दगड असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यात कोण आहे सांगा, जीप आहे, बरोबर आहे? मग आता सांगा, एवढा एरिया कोणाचा आहे सांगा, जीपचा आहे, बरोबर आहे? मग आता त्या जीपच्या अंतर्गत कोण आले, दगड आले, समजत आहे का? मी काय, जीपच्या अंतर्गत दगड आले की नाही आले, इथं पाहून सांगा, आलेले आहे। मग काय म्हणते, काही जीप दगड आहे, तर हे चौथं सुद्धा काय होईल सांगा, राईट होईल, असं आपण उत्तर देऊ। समजत आहे का प्रत्येकाला? हे आकृती समजली का? ह्या आकृतीला पुढे फॉलो करायचं आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या। मग आता काय होत आहे, 1, 3, 4 असं आपल्याला उत्तर दिलं आहे का? नाही। मग आपण काय म्हणून सांगा, 1, 3, 4 असं आपण लक्षात घेऊ, ठीक आहे? आपलं पहिलं बरोबर, दुसरं बरोबर आणि काय सांगा, तिसरं बरोबर, हे आपण लक्षात घेऊ। चला पुढे जाऊ, पुढचा काय म्हणून सांगा प्रश्न पाहू, तो कसा राहील, लिहा, विधान पहा कसं आहे तुम्हाला इथं, काही खांब दिवे आहे, कोणताही दिवा ट्रक नाही। पा काही खांब दिवे आहे, कोणताही दिवा ट्रक नाही, असं काय दिलेलं आहे सांगा तुम्हाला, विधान दिलेलं आहे। पा आणि अनुमाने 4 दिलेली आहे, कोणताही खांब ट्रक नाही, कोणताही दिवा खांब नाही, काही खांब ट्रक आहेत, काही दिवे खांब आहेत, बरोबर आहे? पा याच्यातून ऑप्शन दिलेला आहे, फक्त 1 बरोबर, फक्त 1 व 3 बरोबर, फक्त 1, 2 व 4 बरोबर, फक्त किती सांगा, 4 बरोबर, असे तुम्हाला आन्सर दिलेले आहे, ठीक आहे? पा फॉलो करा, आकृत्या वेगवेगळ्या काढा आणि सॉल्व्ह करा। पुढे लक्ष द्या, आता बघा कसं राहील तुम्हाला सांगतो इथे। पहिला तर पॉइंट, पहिल्यांदा आकृत्या रेखाटून घ्या, काही खांब दिवे आहेत, बरोबर आहे? म्हणजे हे कोण होईल सांगा, खांब, एवढं समजते, काही खांब दिवे आहेत। मग इथे पहा, काही खांब काय म्हणून सांगा, दिवे आहेत, काही खांब काय म्हणून सांगा, दिवे आहेत, तर हे कोण होईल सांगा, दिवे, हे होय आपली आकृती। दुसरं काय सांगते, कोणताही दिवा ट्रक नाही, म्हणजे इकडे काय करू सांगा आपण, ट्रक, अरे समजते का, हे कोण सांगा, ट्रक, आणि इथे काय म्हणून सांगा, कोणताही दिवा काय नाही सांगा, ट्रक नाही। तर हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट, म्हणजे पहिली आकृती, बरोबर आहे? त्याच्यावरून काय म्हणून सांगा, कोणताही खांब ट्रक नाही, तर हे बरोबर दिसत आहे आम्हाला। दुसरी, कोणताही दिवा खांब नाही, हे चूक दिसत आहे आम्हाला, समजलं प्रत्येकाला? हे दिसत आहे ना आकृती काढल्याबरोबर, काही खांब ट्रक आहेत,
तर हे आम्हाला चूक दिसत आहे म्हणा, बरोबर आहे, काही दिवे खाम आहेत तर हे आम्हाला काय सांगा बरोबर दिसत आहे असं आपण कन्सिडर करू, समजलं? काही दिवे खाम आहेत, दिसतंय ना बरोबर आपल्याला, आकृती काय करू सांगा दुसरी काढू, बरोबर आहे ना, आता काय सांगा दुसरी, मग हे पा काही खांब दिवे आहेत, समजला का, काही खांब दिवे आहेत लक्षात घ्या, तर हे काय म्हणून सांगा, हे काही कोण आहे सांगा खांब आहेत, बरोबर आहे, काही खांब काय म्हणून सांगा दिवे आहेत, हे कोण सांगा दिवे, अरे समजत आहे ना, कोणताही दिवा ट्रक नाही, ठीक आहे ट्रक नाही पण खांब तर राहू शकते ना, मग इथे पहा कोणताही दिवा ट्रक नाही पण इथे ट्रकला कोणासोबत ॲड करू शकतो सांगा खांबसोबत ॲड करू शकतो, तर हे अशी दुसरी आकृती जर होत असेल तुमची तर तुम्ही थोडंसं योग्य ट्रॅकवर आहे असं आपण गृहित धरू, ठीक आहे, चला मग आता कोणताही खांब ट्रक नाही इथे काय सांगा आहे, बरोबर आहे, कोणताही खांब ट्रक नाही म्हणते, बरोबर आहे, पण इथं तर आहे म्हणजे इथे काय होतं आहे हे चुकत आहे दुसऱ्या आकृतीनुसार, मग आता तुम्हाला सांगतो कोणताही दिवा खांब नाही, दिवा खांब नाही, अरे बरोबर आहे ना, पण तिथे काय सांगा आहे म्हणजे हे सुद्धा रॉंग होत आहे, समजत आहे ना काय होऊन राहिलं, काही खांब ट्रक आहेत तर इथे काय सांगा आहेत पण आहेत नाहीत नाहीत, समजलं ना, काही दिवे खांब आहेत तर काही दिवे खांब आहेत दादा फक्त चार, बरोबर, ओनली फोर इज राईट, मला सांगा समजत आहे का, म्हणजे हे पहा हे कोणाचे स्टेटमेंट होय सांगा, पहिल्या आकृतीचे, हे दुसऱ्या आकृतीचे, तर हे लक्षात घ्या पहिल्या आकृतीनं काय हे बरोबर, दुसऱ्यांदा काय म्हणते रॉंग, आता काय सांगितलं चूक बरोबर चूक 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 बरोबर चूक चूक, बरोबर आहे, आणि इथे काय म्हटलंय मला सांगा तुम्ही की बरोबर बरोबर बरोबर, तर हे काय सांगा चौथं बरोबर, दिसतच आहे नाही इथे तुम्हाला हे समजा दुसऱ्या आकृतीमध्ये, मग आता तुमचं काय झालेलं आहे याच्यामध्ये, तुमची दुसरी आकृतीचं कन्क्लुजन चुकत आहे कदाचित, अरे बरोबर आहे ना, आता पहा तुमचे बाकीचे राईट कसे काय आले, हे करेक्ट समजलं ना प्रत्येकाला काय झालं ते, चला दुसरं पाहू एक्झाम्पल, आपण पुढचं एक्झाम्पल पहा कसं राहील, हा सर्व बदक कोंबडे आहेत, पा सर्व बदक कोंबड्या आहेत, कोणताही कावळा बदक नाही, पा सर्व बदक कोंबड्या आहेत कोणताही कावळा बदक नाही, ठीक आहे, अनुमान काय म्हणते सांगा पहिल्यांदा, काही कोंबड्या कावळे आहेत, सर्व कोंबड्या कावळे आहेत, तिसरं म्हणते काही कोंबड्या बदक आहेत, चौथं म्हणते काही कोंबड्या बदक नाहीत, पहा इथे ऑप्शन काय दिले आहे तुम्ही, फक्त अनुमान एक दोन तीन बरोबर, फक्त अनुमान एक व दोन बरोबर, फक्त अनुमान तीन व चार बरोबर, अनुमान सर्व बरोबर, तर आता पहा पहिल्यांदा आकृत्या काढा, टाइम पास करायचा नाही, तुमचा काही लाख रुपयाची संपत्ती जात नाही गोल गोल करायला, बरोबर आहे ना, पटपट गोल करायचे येत नाही म्हणून थांबायचं नाही, चला याचा आपण काय म्हणून सांगा आन्सर बघू, उत्तर काढू पहिल्यांदा, आपण डायग्राम तयार करू, सर्व बदक कोंबडे आहे, तर हे बदक सर्व बदक कोंबडे आहे, वर कोण सांगा कोंबड्या, बरोबर आहे, कोणताही कावळा बदक नाही, कोणताही कावळा बदक नाही, म्हणजे हे लक्षात घ्या हे कोण सांगा कावळा, अरे बरोबर आहे ना, हा कोण सांगा कावळा, अशी होईल पहिली, आता पाहणं फॉलो करू आपण पहिल्या डायग्रामला, काही कोंबड्या कावळे आहेत, काही कोंबड्या कावळे आहेत चूक, सर्व कोंबड्या कावळे आहेत चूक, काही कोंबड्या बदक आहेत बरोबर, बरोबर आहे, काही कोंबड्या बदक आहे ना हे बरोबर, कारण हे पण लक्षात घ्या वरचा एवढा मोठा कोंबड्याचा गोल त्याच्या आतमध्ये एवढे बदक आहे, काही कोंबड्या बदक नाहीत हे सुद्धा बरोबर, दुसरी काढू पहा दुसरी, आता दुसरी कसं होईल पहा, पुन्हा इथं फॉलो करा, सर्व बदक कोंबड्या आहेत, हे कोण सांगा बदक, बरोबर आहे, सर्व बदक काय सांगा कोंबड्या आहेत, म्हणजे हे कोण सांगा मला कोंबड्या, बरोबर आहे का, आणि आता खाली काय म्हणते कोणताही कावळा बदक नाही, कोणताही कावळा बदक नाही पण काय राहू शकतो कोंबडी राहू शकतो ना, मग हे कोण सांगा कावळा, पा डायग्राम वेगळी झाली, कोण नाही बदक नाही पण काय सांगा कोंबडी राहू शकतो, म्हणून मग आता पहिलं पहा काय होईल, काही कोंबड्या कावळे आहेत
हे बरोबर, सर्व कोंबड्या कावळे आहेत हे चूक, म्हणजे हे रॉंग होईल हे रॉंग होईल, बरोबर आहे। काही कोंबड्या बदक आहेत हे राईटच राहणार आहे, बरोबर आहे। काही कोंबड्या बदक नाही हे सुद्धा काय सांगा राईटच, हे तिसरं बरोबर नाही। अनुमान फक्त काय सांगा 3 व 4 बरोबर असं आपण उत्तर देऊ। समजत आहे ना काय करायचं आहे? व्यवस्थित पहिली असो दुसरी असो डायग्राम मल्टिपल तयार करायचा आणि उत्तर बरोबर लिहायचे। म्हणजे पहा, चूक बरोबर चूक झालं असेल ते चूक असतं, हे चूक चूक चूकच राहणार आहे, बरोबर 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 असं आपण फॉलो करू। फक्त अनुमान 3 आणि 4 बरोबर। प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो हे सांगायचं आहे मला, प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो। हे आता वर्ग 3 वर्ग 4 मध्ये फारसे नसणार आहे, पण 100% वर्ग 1 वर्ग 2 कंबाईन राज्यसेवा आणि अदर ग्रुप सी वगैरेला प्रश्न असतोच, म्हणजे असतोच, ठीक आहे। पहा पुढे जाऊ, पुढचं पहा। सर्व मानव वाघ आहेत, पहा एक्झाम्पल काय म्हणते, सर्व मानव वाघ आहेत, सर्व मानव हुशार आहेत, बरोबर आहे। अनुमान काय, सर्व वाघ मानव आहेत, सर्व हुशार मानव आहेत, लक्षात घ्या। काही वाघ हुशार आहेत, वाघ नसणारे हुशार नाहीत। हां, तर याच्यामध्ये काय म्हणू सांगा, असं करा, याचे ऑप्शन दिले नाही आहे, तुम्ही चेक करून घ्या ना ऑप्शनची काय गरज आहे, कोणते बरोबर आहे कोणते चूक आहे ते चेक करा, सॉल्व करा, सोडवून पहा। हां, आता पहिल्यांदा लक्ष द्या, ह्याला आपण सोडवू। पहा, सर्व मानव वाघ आहेत, मग इथे आपण हे कोण होय सर, तर हे मानव होय, सर्व मानव वाघ आहे। आता हे वरचे कोण सांगा, वाघ, सर्व मानव वाघ आहेत, सर्व मानव हुशार आहेत, सर्व मानव काय सांगा, हुशार आहेत, लक्षात घ्या, सर्व मानव काय सांगा, हुशार आहेत। मग आता पाहिजे इथे आपण असं कन्सिडर करू की हे या पद्धतीनं काय म्हणून सांगा, हुशार, हुशार असं आपण कन्सिडर करू शकतो। एक आकृती, म्हणजे ही एक आकृती झाली आहे, लक्षात घ्या। त्याच्यावरून आपण कन्क्लुजन करू, सर्व मानव वाघ आहेत, सर्व मानव वाघ आहेत, लक्षात घ्या, सॉरी, सर्व वाघ मानव आहेत, वाघ कुठे आहे, बाहेर आहे, म्हणून हे पहिलं चूक ठरू शकते। नाही आता असं चुकत म्हणून दाबून नाही सांगायचा, आकृती काय सांगा दुसरी तुम्हाला काढावी लागते, तेव्हा डोक्यात येतं की काय होते काय होत नाही। हां, सर्व हुशार मानव आहेत, हुशार तर बाहेर आहे हे सांगता येत नाही, हे चूक आहे, बरोबर आहे। काही वाघ हुशार आहे, हे बरोबर राहू शकते। हां, वाघ नसणारे हुशार नाहीत, वाघ नसणारे काय सांगा, हुशार नाहीत। आता ते सगळे काय सांगा, हुशारचा गोल वाघच्या आतमध्येच आलेला आहे, अरे बरोबर आहे ना, वाघ नसणारे हुशार नाहीत तर हे सांगता येतं नाही, समजलं का, बरोबर कसं काय राहणार आहे, कारण वाघचा गोल बाहेर गेलेला आहे, हुशारचा गोल कमी झाला आहे तिथं, मग हे वाघ नसणारे हुशार नाहीत आहे की नाही सांगता येईल का आपल्याला, नाही सांगता येत। दुसरी आकृती करून पाहू, निघते का दुसरी, लक्षात घ्या, अशी कशी नाही निघत पहा, करून पाहू, लक्ष द्या फक्त समोर, हे कोण होय सांगा, मानव, लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणू सांगा, वाघ, हे कोण सांगा, वाघ, समजून घ्या, सर्व मानव वाघ आहे, बरोबर आहे। आणि इथे काय करू सांगा, मानव, लक्ष द्या थोडंसं, इथे काय म्हणू सांगा, हा कोण सांगा, मानव, ओके आहे का, मानव। आता सर्व मानव हुशार आहे, बरं याच्याहून हे पहिलं स्टेटमेंट क्लिअर झालं काय, सर्व मानव वाघ आहे, मानव कुठे टाकला, वाघच्या आतमध्ये टाकलेला आहे, सर्व मानव हुशार आहेत। आता पुन्हा फक्त आपल्याला कोण घ्यायचे आहे, मानवच घ्यायचे आहे, म्हणून मग आपण काय करू सांगा, सर्व मानव हे काय सांगा, हुशार आहेत, बरोबर आहे, हे लक्षात घ्या, दुसरी आकृती तयार झाली, ठीक आहे। सर्व वाघ मानव आहेत हे रॉंगच, लक्षात घ्या, सर्व वाघ मानव आहे, वाघ बाहेर आहे ना रे, मग ते रॉंग झालं, सर्व हुशार मानव आहे, सर्व हुशार मानव आहे। आता लक्ष द्या, हे मानव सगळे हुशारच्या आतमध्ये आलेले आले की नाही ते सांगा ना, हुशारच्या आतमध्ये आले ना मानव, म्हणजे मग हे दुसऱ्यावर हे काय होते सांगा, बरोबर होते, पण बरोबर चूक काय सांगा, चूक, काही वाघ हुशार आहेत, आला का गोल त्याच्यामध्ये, काही वाघ काय सांगा, हुशार आहेत, म्हणजे हे पहा हे बरोबर येत आहे, वाघ नसणारे हुशार नाहीत तर हे आम्हाला आणखी सांगता येत नाही, बरोबर आहे ना, म्हणून फक्त काय सांगा, 3 बरोबर असं आपण गृहित धरू। दादा इथं लक्ष द्या ना, काय सांगा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह स्टेटमेंट इज काय सांगा, पॉझिटिव्ह। पा हे काय म्हणून सांगा, हे तर निघलं नाही म्हणा आमचं,
मग हे नाईवाला निघण्याचा प्रश्नच येत नाही ना. काय सांगितलं, गोरे गोरे मायबाप असन तर लेकरं गोरे गोरे होईल. अरे बरोबर आहे ना, मग पॉझिटिव्ह 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 निघेल. समजत आहे मी काय म्हणतो, कोरोना पॉझिटिव्ह नाही हा, हे लक्षात घ्या. तर इथे एक स्टेटमेंटची गोष्ट आपण करतो आहे ते लक्षात घ्या. मग निगेटिव्हचा संबंध नाही, आपण काय म्हणू सांगा, तीन बरोबर आहे असं लक्षात घेऊ. समजत आहे का मला सांगा इथे. चला पुढचा प्रश्न पाहतोय आपण. सर्व टेबल रस्ते आहेत, विधान पहिलं, सर्व टेबल. याच्यात तुम्हाला पहिल्या दिवशी मी काय सांगितलं होतं आठवते का, की हे सत्य माना. काही काही लोक म्हणाल असं कसं होऊ शकते, मग त्याचं एम पी एस सी कसं काय होऊ शकते. अरे बरोबर आहे ना, आदाबा. सर्व टेबल रस्ते आहेत, सर्व रस्ते कपाट आहेत, बरोबर आहे. मग अनुमानं दोनच दिलेली आहे आपल्याला, सर्व रस्ते टेबल आहेत, सर्व टेबल कपाट आहेत. आणि इकडे ऑप्शन आहे, पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. समजलं? चला काढून पहा काय निघलते, चट चट उत्तर काढा. चला ह्याला आपण कसं सॉल्व करूया ते बघा प्रत्येकानं. इथे लक्ष द्या, सर्व टेबल रस्ते आहे, बरोबर आहे. मग इथे काय म्हणू, पहिल्यांदा कोण रे टेबल, समजलं का? हे सर्व टेबल कोण आहे सांगा, रस्ते आहे. पा सर्व टेबल रस्ते आहे, सर्व रस्ते कपाट आहेत. लक्षात घ्या, सर्व रस्ते काय म्हणून सांगा, कपाट आहेत. दुसरी आकृती निघेल असं वाटते का तुम्हाला? काही संबंध नाही. समजलं का मी काय म्हणतो? मग आता पा, सर्व रस्ते टेबल आहे, रस्ते बाहेर आहे ना, बरोबर आहे. मग हे काय सांगा, चूक. हे पा, हे इकडे बाहेर आहे, हे काय सांगा, चूक झालं. सर्व टेबल कपाट आहेत, तर टेबल कुठे आहे सांगा, आतमध्ये आहे. तर दुसरं काय सांगा, बरोबर, असं आपण कन्सिडर करू, ठीक आहे. मग आता काय म्हणत आहे तुम्हाला, की एक बरोबर, दोन बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. उत्तर काय पाहिजे सांगा, दुसरं बरोबर. दोन बरोबर म्हणजे दुसरं बरोबर, हे दोन्ही बरोबर वेगळं, दोन्ही चूक वेगळं. समजत आहे का? म्हणजे हे दोन बरोबर असा त्याचा अर्थ. समजत आहे प्रत्येकाला? चला पुढे जाऊ, पुढचं एक्झाम्पल पहा या ठिकाणी तुम्हाला कसं दिलेलं आहे, तर नीट लक्ष द्या. पा इथे काय म्हणत आहे, सर्व मानव उंट आहेत, सर्व उंट वाघ आहेत. दुसरं विधान पा, सर्व मानव उंट आहेत, सर्व उंट वाघ आहेत, ठीक आहे. पहा तर सर्व मानव वाघ आहेत, हा इथे पॉईंट. सर्व काय सांगा, मानव वाघ आहेत, लक्षात घ्या. आणि दुसरं अनुमान, सर्व वाघ मानव आहे. आणि आता ऑप्शन समान, एक बरोबर, दोन बरोबर, दोन्ही बरोबर, आणि काय सांगा, दोन्ही चूक. चला ट्राय करा, करून पहा. हा कोणतं निघेल सांगा, एक बरोबर. चला इथे काय करू सांगा, आता पहा तुमची स्पीड वाढत आहे. अरे समजत आहे ना, आता थोडंसं क्लिअर होत आहे. पा तसंच क्लिअर होतं सगळं, लक्ष द्या. सर्व मानव उंट आहे, मग इथे हे कोण झाले सांगा, मानव, बरोबर आहे. हे कोण होईल सांगा, उंट. अरे बरोबर आहे ना. पा सर्व उंट वाघ आहेत, मग हे कोण होईल सर, वाघ. अरे समजते का हे, असं झालं, अशीच आकृती निघली का? अरे अशी निघली ना. मग आता काय करणार आहो, सर्व मानव वाघ आहे, सर्व मानव वाघ आहे. तर पहिलं काय होईल सांगा, बरोबर येईल, कारण आतमध्ये आहे ना. पहा सर्व वाघ मानव आहे, मानव बाहेर आहे. दुसरं काय सांगा, चूक. इथे उत्तर कसं होईल सांगा आमचं, सर एक बरोबर राहिलं. किती बरोबर येईल सांगा, एक बरोबर राहील असं उत्तर देऊ. समजत आहे प्रत्येकाला, लक्षात घ्या. थोडंसं पुढे जाऊ, पुढचा पॉईंट बघणं, आपण पुढचा प्रश्न बघणं सुरू करू. लक्ष द्या प्रत्येकानं. पहा इथे काय म्हणत आहे, लक्ष द्या. सर्व त्रिकोण रेषा आहेत, सर्व त्रिकोण रेषा आहेत, सर्व रेषा पेन्सिली आहेत. अशी दोन विधाने दिलेली आहे आणि त्याचा अनुमान काढलेला आहे. सर्व पेन्सिल रेषा आहेत, सर्व रेषा त्रिकोण आहेत. पहा एक बरोबर, दोन बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक असं दिलेलं आहे. चला ट्राय करा, काढा. हा लक्ष द्या, ह्याला आपण काय म्हणू सांगा, कसं सॉल्व करू ते लक्ष द्या प्रत्येकानं. पहा काय म्हणत आहे तुम्हाला, इथे लक्ष द्या, एकदम सोपं साधं. सर्व त्रिकोण रेषा आहे, हे कोण होईल सांगा, त्रिकोण, बरोबर आहे. सर्व त्रिकोण काय म्हणते सांगा, रेषा आहे. सर्व त्रिकोण कोण आहे सांगा, रेषा आहे, बरोबर आहे. सर्व रेषा पेन्सिली आहे, सर्व रेषा काय म्हणते सांगा, पेन्सिली आहे. मग हे काय म्हणून सांगा, सर्व रेषा पेन्सिली आहे, बरोबर आहे. सर्व रेषा पेन्सिली आहे, बरोबर आहे. आता बा आपण टॅली करणं सुरू करू. सर्व पेन्सिली रेषा आहे, पेन्सिली बाहेर आहे ना. अरे समजलं का? मग पहिलं चूक,
पेन्सिली बाहेर, पहिलं चूक. सर्व रेषा त्रिकोण आहे, पालक सर्व रेषा रेषा बाहेर आहे म्हणून दुसरं काय सांगा, चूक. म्हणजे इथं आपलं उत्तर काय होईल सांगा, दोन्ही चूक होईल. पा काही गणित करायचं नाही, समजून घ्यायचं, पा लक्षात घ्या. चला प्रश्न पुढचा पहा, तुम्हाला काय म्हणत आहे ते लक्ष द्या प्रत्येकानं. विधाने पहा, सर्व कागद पेन आहे. दुसरं आहे सर्व टेबल पेन आहेत. अनुमान पहा कशी निघत आहे, काही टेबल कागद आहेत, एकही टेबल कागद नाही. पा सोडवून पहा पटपट. चला ह्याचं आपण काय करू सांगा, सोल्युशन बघूया. आता कसं राहील ते लक्षात घ्या. सर्व कागद पेन आहे. आता हे सर्व कोण आहे सांगा, कागद. सर्व कागद पेन आहे, मग इकडे काय करू सांगा, पेन याच्या बाहेर. समजलं का? सर्व टेबल पेन आहे, हे टेबल याच्या बाहेर. बरोबर आहे का रे? अशी आली का पहिली? याच्यावरून काढा, काही टेबल कागद आहेत. एक सेकंड, सर्व टेबल पेन आहे तर पेनच्या आतमध्ये पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, एक सेकंड, सॉरी. तर इथे कसं करू आपण, लक्ष द्या, हे अशा पद्धतीनं आपण काय करू सांगा, गोल करू. आणि ह्याला नाव काय देऊ आपण सांगा, पेन, सॉरी इथे काय म्हणू सांगा, टेबल. ओके, टेबल झालं. पहिलं काय म्हणते, काही टेबल कागद आहेत. बरोबर आहे ना? कारण हे एवढा पार्ट आहे ना कागद त्याचा. एकही टेबल कागद नाही, हे चूक. आता बा तुम्हाला सांगतो, सर्व कागद पेन आहे. पेन बरोबर आहे, आणि एवढे कोण सांगा, कागद. हे कोण रे, कागद. बरोबर आहे का? सर्व टेबल पेन आहे, पा सर्व कागद पेन आहे, आतमध्ये कोण गेले सांगा, सर्व टेबलही पेन आहे. मग इथे काय करू सांगा, टेबल. दोन्ही आता चेक करा ना, एकदा विधान चेक करा काय होत आहे. सर्व कागद पेन आहे, कागद आतमध्ये आहे. सर्व टेबल पेन आहे, टेबल आतमध्ये आहे. काही टेबल कागद आहे, तर हे कसं ठरते सांगा, चूक ठरते ना. आता इथे दाखवत आहे का कनेक्शन, नाही. एकही टेबल कागद नाही, हे कसं ठरते, हे बरोबर ठरते. समजलं का दादा? हे उत्तर येते, दोन्ही चूक. त्याचं कारण काय, चूक बरोबर, बरोबर चूक असलं, दोन्ही चूक. काय आणलं होतं उत्तर, बरोबर आहे. पुढचं बघा, सर्व पदवीधर महिला आहेत. विधान पा पहिलं, सर्व पदवीधर महिला आहेत. काही पदवीधर शिक्षक आहेत. अनुमान पा कसं, सर्व महिला पदवीधर आहेत, काही महिला शिक्षक आहेत. चेक करा. हां, आता लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील. सर्व पदवीधर महिला आहेत, आपल्याला जसं सांगितलं तसंच. इथे काही डोकं नाही लावायचं, पदवीधर इथे कोण सांगा, महिला. झालं, काही पदवीधर शिक्षक आहे. हे बघा, काही पदवीधर काय सांगा, शिक्षक. काही पदवीधर काय सांगा, शिक्षक. आकृती अशीच बनेल, दुसरीची पॉसिबिलिटी नाही. ठीक आहे, म्हणून सर्व महिला पदवीधर आहे, हे तर चूक होईल. काही महिला शिक्षक आहे, नक्कीच काही महिला कोण सांगा, शिक्षक राहील. तर उत्तर काय होईल सांगा, सेकंड राईट. ओके, ठीक आहे. चला बाकी आपण काय करू सांगा, उद्याला भेटू.